पुणे मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान ही वाहतूक बंद असणार आहे. याचा फटका सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. या दोन्ही गाड्या 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. याशिवाय 13 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून या गाड्या पुण्यापुरते तसंच पुण्याहून थेट धावणार आहेत. कोयना सह्याद्री महालक्ष्मी एक्सप्रेस यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून मुंबईहून सुटणाऱ्या या गाड्या पुण्याहून सोडल्या जातील. याशिवाय पुणे पनवेल पुणे शटल सेवा सुद्धा रद्द करण्यात आली आहे. तसेच भुसावळ गाडी मनमाड मार्गे धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.